प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला तिचा घरातला शेवटचा दिवस म्हणजे लग्न. लहानपणीचा भातुकलीचा खेळ, ते आईचं सणाच्या दिवशी मला सजवणं, ते बाबांचं जीवापाड प्रेम करणं, या सगळ्या गोड आठवणी हा उंबरठा ओलांडताच मी मागे सोडणार आहे. घरात एक मुलगी म्हणून मी जगले आणि हा उंबरठा ओलांडताच मला आता एका स्त्रीचं अस्तित्व लाभणार आहे. माझ्याकडे एकच शब्द आहे, आडस. एवढ्या लहान वयात एवढं सगळं, एवढे एक्सप्रेशन्स, एवढे इमोशन्स तिच्या डोळ्यातून दिसत होते, तिच्या त्या नजाकतीत येत होते, किती काय काय घडत होतं आणि ती ते सगळं अगदी फ्लुएंटली टायमिंगने मॅनेज करत होती, प्लस ती नाचत होती. कमाल यार, मी किती बोलू आणि आपण आता आपल्या क्लास टीचर्सना विचारूयात की हा ऍक्ट त्यांना कसा वाटला ते. सर, श्रीमयी, तुझ्या आधी फुलवा मॅम आणि तुमच्या पूर्ण टीमला सल्यूट आहे. टीम गाइस, स्वप्नील, सोनल, आशा, रोहित, श्रीमयीसाठी ही एक खूपच मोठा विषय आहे तिच्या या वयात करण्यासाठी. तिने एवढ्या स्मूथली केलंय, म्हणजे परफॉर्मर तर आहेच ती, पण आज मला तिच्यात एक ऍक्टर दिसले. माइंड ब्लोइंग. मी माझे मार्क्स तुला आताच देतोय, अजून जास्त मार्क्स असते ते पण दिले असते, पण तेवढे अलाउडच नाही तिकडे. लव यू. तुझ्या मॅमचे कोण घ्यायचे बाकी आहेत? मॅम देऊन टाका पटकन. क्या बात आहे श्रीमयी. मी मगाचपासून बघते सरांकडे, निशब्द आहेत ते. मला सरांना विचारायला आवडेल की हा ऍक्ट कसा वाटला तुम्हाला. म्हणजे हे श्रीमयीचं वय नाही आहे ज्या वयात ती आता हे करून दाखवते. ही शाळा त्याचीच आहे ना, डान्सची शाळा आहे. डान्स तर झालाच पाहिजे, एक्सप्रेशन आहेच, पण तुझ्याकडे हा प्लस पॉईंट आहे, एक्सप्रेशनचा खजाना.
म्हणजे एक 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 पोतडीतून दरवेळेला बाहेर काढत चालली असतो आणि आम्हाला एकदम आश्चर्यचकित करून सोडतेस. पण खूप छान, तू अशीच निरागस आणि अशीच छान राहा. आणि वैभव सरांना अलाउड नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स द्यायला, मला तर अलाउड आहे ना. क्या बात है, पैकीच्या पैकी गुण मिळालेत. पुण्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. प्लीज बाकावर जाऊन मी तुम्हाला पण विनंती करते की प्लीज तुम्ही बाका. थँक्यू.